नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंबाईनची एक्झाम झाली होती आणि या कंबाईनच्या एक्झाम साठी आपण त्यापूर्वी दोन बॅचेस देखील सुरू केल्या होत्या. मग मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी त्या बॅच जॉईन केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना कंबाईनच्या परीक्षेमध्ये खूपच चांगले गुण मिळालेले आहे. आणि मग आम्ही नंतर अनालिसिस केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की जवळपास 65 प्रश्न जी कंबाईनची आपली बॅच होती त्यामध्ये असलेले लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज यांच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 65 प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी देऊ शकत होता. मग आता त्या बॅचला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादामुळे आणि हे जे 65 प्रश्न विचारले होते आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय 65 प्रश्न आले होते, तर मी हे पुराव्याच्या बेसवर सांगतोय. कारण या पहिले मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे की कोणत्या लेक्चरमधून कुठून प्रश्न आला होता. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही एकदा जाऊन तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी तुम्हाला लेक्चरचा स्क्रीनशॉट देखील टाकलेला आहे. प्रश्न वाचला आणि प्रश्न वाचल्यानंतर लेक्चरचा त्याच्या शेजारी तुम्हाला स्क्रीनशॉट त्या लेक्चरमध्ये दिलेला आहे, ते एकदा बघा. तर मग अशा प्रकारे त्या बॅचमधून जवळपास कंबाईनच्या परीक्षेमध्ये 65 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी देऊ शकत होते. आणि त्या बॅचला विद्यार्थ्यांनी देखील कसा प्रतिसाद दिला होता, तर उत्तुंग प्रतिसाद दिला होता. मग आता यामुळे आम्ही काय केलेलं आहे, राज्यसेवेसाठी सुद्धा एक अशीच बॅच सुरू केलेली आहे. मात्र राज्यसेवेची जी बॅच असणार आहे ती फाउंडेशन बॅच असणार आहे. यामध्ये आपण राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो तर कम्प्लीट करणारच आहोत, मात्र त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा सिलेबस देखील आपण कम्प्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, बॅच मध्ये आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी देणार आहोत हे आपण एकदा बघू. तर बॅच मध्ये आम्ही तुम्हाला पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे जे सर्व विषयांचे लेक्चर आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचबरोबर सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला देणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आयोगाच्या ज्या मागील वर्षीय प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकेच्या आम्ही अनालिसिस करणार आहोत. आणि अनालिसिस पण कसं करणार आहोत, समजून घ्या राष्ट्रपती हा एक टॉपिक आहे, राष्ट्रपती हा एक पॉलिटी मधील टॉपिक आहे. तर राष्ट्रपती या टॉपिकवर आतापर्यंत काही जेवढे प्रश्न विचारले होते तर ते सर्व प्रश्न एकत्र करून त्यावर तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे आपलं अशा प्रकारे आयोग कसे प्रश्न विचारतं आणि कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतं याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपला होणार आहे. त्याचबरोबर आम्ही तुमचं बेसिक सुद्धा पक्कं करून घेणार आहोत. स्टेट बोर्ड प्लस NCERTचे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्याचबरोबर दर्जेदार टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही तुम्हाला परीक्षेच्या आधी प्रोव्हाइड करणार आहोत. तर अशा प्रकारे बॅच मध्ये विविध गोष्टी असणार आहे. मित्रांनो, बॅचचा कालावधी किती असेल, तर बॅचचा कालावधी 1 वर्ष असेल. आता बॅच सुरू कधीपासून होणार आहे, तर ऍडमिशन आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 पासून ऍडमिशन सुरू होणार आहे. आणि बॅचचा कालावधी असणार आहे 1 वर्ष आणि बॅचला सुरुवात होणार आहे 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर पासून तुम्ही काय करू शकता, बॅच मधील लेक्चर बघायला सुरुवात करू शकता, त्यातील नोट्स डाउनलोड करू शकता, त्यातील नोट्सचा प्रिंटआउट मारू शकता. हे सर्व तुम्ही 5 ऑक्टोबर पासून करू शकता. मात्र प्रवेश तुम्हाला कधी घ्यायचा आहे, तर प्रवेश तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून मग पुढे तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे. मग आता प्रवेश लवकर घेतला तर फायदा काय, तर जे मुलं लवकरात लवकर प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आपण फी 5000 रुपये इतकी ठेवलेली आहे. पहिल्या 100 जणांसाठी आपण फी किती ठेवलेली आहे, 5000, आणि नंतर ऍडमिशन घेणाऱ्यासाठी आपण 7500 रुपये इतकी फी ठेवलेली आहे. यानंतर बॅच मध्ये काय काय वैशिष्ट्य असणार आहे, जो कोर्स असणार आहे आपला राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचचा, तर त्यामध्ये काय काय वैशिष्ट्य असणार आहे हे आपण बघू. तर बरेचसे जे क्लासेसवाले आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्यांचा ऍप बनवलेलं आहे. मात्र त्यांनी व्हिडिओवर खूप बंधनं टाकलेली आहे. आता काही काही ठिकाणी मी बघितलं तर एक व्हिडिओ तुम्ही 3 वेळा बघू शकता, त्यानंतर काही ठिकाणी असं आहे की एक व्हिडिओ तुम्ही 5 तास बघू शकता. मॅक्सिमम 2 तासाचा व्हिडिओ असणार, तुम्ही तो फक्त 5 तास बघू शकता. त्यानंतर 5 तास बघितल्यानंतर तो व्हिडिओ लॉक होऊन जाणार. त्यानंतर एक व्हिडिओ जर तुम्ही 3 वेळा बघितला, तुम्हाला जर चौथ्यांदी बघायचा असेल तर तो तुम्हाला बघता येणार नाही, तो त्या ठिकाणी काय होणार, लॉक होणार. म्हणजे या ठिकाणी बरीचशी बंधनं तुमच्यावर लादण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे नोट्स असतात त्या ॲपमध्ये डाउनलोड होतात मात्र त्यांचा प्रिंटआउट काढता येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, जे क्लासेसवाले किंवा जे ॲपवाले तर त्यांनी त्यांच्या नोट्स व्हॉट्सॲपवर शेअर करायला पाहिजे, तर या सुद्धा फॅसिलिटी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. मग आपल्या ॲपमध्ये एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता, आपण कोणतंही बंधन या ठिकाणी ठेवलेलं नाही. एक व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता. तुमचा जर कोणी मित्र तुमच्या सोबत अभ्यास करणार असेल तर त्यालाही त्याचा फायदा होईल. त्यानंतर तुम्ही जर दोघं भाऊ बहीण असाल किंवा दोघं भाऊ भाऊ असाल आणि दोघं एकाच परीक्षेची तयारी करत असाल राज्यसेवेची, तरी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आम्ही तुमच्यावर या ठिकाणी कोणतंही बंधन टाकलेलं नाही आणि आम्ही प्रत्येक नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही बंधनाविना तुम्हाला अभ्यास करता येईल, तुम्हाला वेळोवेळी रिव्हिजन करता येईल आणि तुम्हाला याचा शेवटी काय होणार आहे, फायदाच होणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जे लेक्चर ठेवणार आहे, जे लेक्चर तुम्हाला देणार आहे ते रेकॉर्डेड असणार आहे. कसे असणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. आता का रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, तर आपल्या बॅचमध्ये जे विद्यार्थी आहे, कंबाईनची बॅच म्हणा किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची जी बॅच आहे, तिच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी कसे आहे, ते जॉब करतात आणि मग अभ्यास करतात. बऱ्याचशा ज्या गृहिणी आहे, जे बऱ्याचशा ज्या आपल्या बहिणी आहे, ते कशा आहे, गृहिणी आहे, त्यांना घरचं काम करून मुलं बाळं सांभाळावं लागतात. तर अशा महिलांना त्या फिक्स वेळेवर किंवा जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिक्स वेळेवर किंवा जे विद्यार्थी कॉलेजमध्ये आहे आणि त्यांनी आता बॅच जॉईन केलेली आहे, त्यांना त्यांच्या वेळेनुसार किंवा एका फिक्स वेळेवर लाईव्ह सेशन अटेंड करणं जमत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह सेशन जर ठेवली तर टॉपिक असतो 20 मिनिटाचा, तो 20 मिनिटात संपू शकतो, मात्र लाईव्ह सेशनमध्ये त्याचा कालावधी होऊन जातो 1 तास. मग या दोन गोष्टीमुळं आपण आपले जे लेक्चर देणार आहोत ते रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मग ॲपमध्ये कोणतीच गोष्ट लाईव्ह असणार नाही का, तर लाईव्ह असणार आहे. काय असणार आहे, डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी जे सेशन असणार आहे, त्यानंतर परीक्षेच्या आधी वेळोवेळी मार्गदर्शन जे असणार आहे, त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी जर मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असेल तर ते लेक्चर आपण लाईव्ह ठेवणार आहोत. मग ते लेक्चर तुम्ही लाईव्ह बघू शकता, आम्ही तुम्हाला त्याचा वेळ कळवत जाऊ. त्यानंतर मित्रांनो आम्ही तुम्हाला नियोजन बनवून देणार आहे. आता नियोजन कसं असणार आहे, तर आपलं एक पूर्ण ॲपमधील कोर्स बॅचचं एक नियोजन असणारच आहे, मात्र आम्ही तुम्हाला मंथली नियोजन बनवून देणार आहोत. आज हा व्हिडिओ बघायचा, उद्या हा व्हिडिओ बघायचा, हे प्रश्न आज सॉल्व्ह करायचे, किंवा तुम्ही बेसिकपासून सुरुवात करत असाल तर आज हे स्टेट बोर्ड वाचा, उद्या हे स्टेट बोर्ड वाचा. तर असं तुम्ही जर 1 वर्ष झाला असेल अभ्यास सुरू करून तर मग तुमच्यासाठी प्लॅन वेगळा असेल, जे बेसिकपासून तयारी करतात त्यांच्यासाठी प्लॅन वेगळा असेल. म्हणजे तुमचा अभ्यास किती आहे किंवा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कधी केलेली आहे यानुसार आम्ही तुम्हाला प्रत्येकाला एक प्लॅन बनवून देणार आहोत. त्यानंतर मित्रांनो कधीही मदत लागली तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कंटिन्यू मोटिवेशनची गरज असते, त्यामुळे आपण अधिकाऱ्यांचे सेशनसुद्धा आपल्या कोर्समध्ये बॅचेसमध्ये ॲड करणार आहोत. मग मित्रांनो आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसेवेचा जो पूर्वपरीक्षा सिलेबस आहे त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, चालू घडामोडी या विषयांचे लेक्चर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर GS1 मध्ये इतिहास भूगोल, त्यानंतर GS2 मध्ये असलेलं पॉलिटी, त्यानंतर GS3 मध्ये असलेलं HR HRD आणि GS4 मध्ये असलेलं इकॉनॉमी अँड सायन्स टेक यांची लेक्चर आम्ही तुम्हाला परीक्षेच्या आधी प्रोव्हाइड करणार आहोत. मग आता आपलं सध्याचं नियोजन काय असणार आहे, तर सध्या आपण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मराठी, इंग्रजी हे दोन विषय, त्याचबरोबर इतिहास, भूगोल हे दोन विषय कम्प्लीट करणार आहोत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये. नंतर डिसेंबरपासून आपण CSATला सुरुवात करणार आहोत आणि प्रिलिमचे जे विषय आहे त्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रिलिमचा अभ्यास करताना राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र आपण डीपमध्ये अभ्यासणार आहोत. मग आता असा अभ्यास केल्याने काय होईल, तर तुम्ही बघा GS1 मध्ये इतिहास हा विषय आहे, त्याचबरोबर भूगोल हा विषय आहे, तर यांचा अभ्यास प्रिलिमचा अभ्यास करतानाच होऊन जाईल. त्यानंतर राज्यशास्त्र हे GS2 मध्ये आहे,
तर याचा अभ्यास सुद्धा आपला पहिलेच होऊन जाईल. आपले फक्त काही कायद्यांचा अभ्यास करायचा बाकी राहील. त्यानंतर जे पेपर 4 मध्ये इकॉनॉमी आहे त्याचा अभ्यास आपला प्रिलिमच्या आधीच झालेला असेल. मग आता या ठिकाणी फक्त आपल्याला प्रिलिम झाल्यानंतर जीएस 3 मधील एचआरएचआरडी आणि या ठिकाणी एक जीएस 4 मध्ये सायन्स अँड टेक टॉपिक आहे त्याचा फक्त आपला अभ्यास बाकी राहील. आणि त्या अगोदर आपलं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण झालेलंच असेल. म्हणजे अशा प्रकारे आपण सिलेबस परीक्षेच्या आधी व्यवस्थितपणे कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 2 ते 3 रिव्हिजन देता आले पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, राज्यसेवेचा सिलेबस असा सिलेबस आहे की ज्याचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रातलीच काय भारतातली सुद्धा कोणतीही जी स्पर्धा परीक्षा आहे ती तुम्ही देऊ शकता. केंद्र सरकारच्या ज्या एक्झाम असतात त्यामध्ये इंग्रजी व्याकरण आणि जे सीसॅट आहे पूर्व परीक्षेला, या ठिकाणी लिहितो सीसॅट जे आहे तर त्याच्यावर बऱ्याचशा मोस्टली एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर बँकिंगच्या एक्झाम सुद्धा या सिलेबसवर तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर आपला मोबाईल नंबर तुम्हाला माहीतच आहे, ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या 9762882895. तर 97 62 88 28 95 हा आपला मोबाईल नंबर आहे. तुम्ही यावर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही यावर फोन करून विचारू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ हा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि लवकरात लवकर तुमची जी जागा आहे, तुमचा जो प्रवेश आहे तो निश्चित करा. धन्यवाद.